पुणे पालिकेच्या संभाजी उद्यानामागे असलेल्या उद्यानात विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातील दोन चंदनाची झाडे चोरीला गेल्याचे निदर्शनात आले आहे. पुणे शहरात ठिकठिकाणी चंदनाच्या झाडांची चोरी होत असते, पण पालिकेच्या संभाजी उद्यानामध्ये असलेल्या उद्यान विभागाच्या मुख्य कार्यालय परिसरातील दोन चंदनाची झाडे चोरीला गेली आहेत. हा सर्व प्रकार मंगळवारी पहाटे उघडकीस आला. त्यानंतर उद्यान विभागाच्या अधिकाऱ्यांनी बालगंधर्व पोलीस चौकीमध्ये याची माहिती दिली आहे आणि अज्ञात व्यक्तीबद्दल गुन्हा दाखलही करण्यात आलाय. सोमवारी रात्री 12 ते 1 सुमारास चोरट्यांनी नदीपात्रालगत असलेल्या उद्यानाच्या मागील बाजूने येऊन ही झाडे मशीनच्या सहाय्याने तोडली आणि झाडाच्या मुख्य बुधा घेऊन ते पसार झाले आहेत. विशेष म्हणजे संभाजी उद्यानाचा परिसर हा 5 एकराचा आहे. त्या ठिकाणी फक्त एकच सुरक्षा रक्षक नेमला आहे, पण हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालाय. याबद्दल सदस्य जयदीप पडवळ यांनी उद्यान अधिकाऱ्यांना जबाबदार धरले आहे. ॲक्च्युली या ठिकाणून जे चंदनाचं झाड गेलेलं आहे दोन, एक जरा लांछनास्पदच गोष्ट आहे. म्हणजे उद्यान विभागाचा जसा प्रकार घडतोय म्हटल्यावरती चुकीचा प्रकार घडला आहे. आता जी चोरांनी जी चोरी केली ही 1:01-2 टायमात तो प्रकार केलेला आहे आणि ह्याचा रितसर पंचनामा वगैरे झालेला आहे. त्याच्यावरती जशी कारवाई चालू आहे आणि विशेष म्हणजे ते सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ते सर्व कैद झालेले आहेत. 5 जण आहेत आणि ते तोडतानापासून पर वणका उचलण्यापासून ते सगळं त्याच्यात कैद झालेले आहेत, त्यामुळे ते सापडतीलच. नाही जरा उद्यान विभागाने ना ह्याच्यापुढे अरे ही घटना घडली ह्याच्या आधी घटना घडलेल्या आहेत फाईल जाणं वगैरे असे प्रकार. तर माझं फक्त म्हणणं आहे सभासद म्हणून की बाबा या ठिकाणी जे अशा घटना घडतात या घटनांमुळे आपली सर्वसामान्य नागरिकांमुळे मध्ये पुणेकरांमध्ये ही जी इज्जत जाण्याचा जो प्रकार आहे हा याच्या अशा प्रकारांमुळे वाढत चाललेला आहे आणि ह्याच्यापुढे असे प्रकार होऊ नये एवढंच आमचं एक मागणं. आता एवढा मोठा परिसर हा, या परिसराला सिक्युरिटीची गरज आहे ती कमीत कमी 5 ते 6, कारण बारीक परिसर नाही आहे. आणि जर असं जे एका सिक्युरिटीच्या जीवावर जर हा प्रकार चालत असेल तर ही चुकीची गोष्ट आहे, त्यामुळे सिक्युरिटी वाढवली पाहिजे अशी मागणी आता मी अधीक्षकांकडे करणार आहे. ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, महानगराची लाईफलाईन, पुणे.